नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही हे हॉटेल सोशल मीडियावर फेमस झालेलं बघितलं असेल। मी आज पुण्यामध्ये आहे आणि शौर्यवाडा या ठिकाणी आलोय। या हॉटेलला भेट देतोय आपण। नाना हंडे यांचं हे हॉटेल आहे, हंडेवाड़ी हा भाग आहे। या ठिकाणीच हे हॉटेल आहे, प्रसिद्ध आहे खूप। आणि या ठिकाणी रान म्हणून जे पदार्थ आहे, चिकन रान, मटन रान, तो मिळतो आणि प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर इतर थाळ्या सुद्धा खूप इथल्या फेमस आहेत। खूप गर्दी असते, पार्किंग मध्ये तुम्ही बघू शकता किती गाड्या आहेत। आणि हे दोन बैल इथं उभारलेले आपल्या स्वागताला। चला बघूया नेमकं कसं तयार होतंय, सगळी माहिती घेऊया। तर तुम्ही हा लुक बघू शकता की वाड्यासारखा प्रॉपर लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि छान अशी चाफ्याची झाडं लावलीत कडेनं। आणि वेटिंगला सुद्धा खूप जण या ठिकाणी दिसतात। या ठिकाणी हे कौलारू शेड आहे, त्या ठिकाणी बांबूच्या खुर्च्या आहेत आणि खूप टेबल भरलेले आहेत आणि खूप गर्दी दिसते आहे। तुम्हाला बांबूचे टेबल तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी। आणि छान अशी झुंबरं पण आहेत। एवढी गर्दी आहे की आपल्याला टेबल मिळेल का नाही सांगता येत नाही, पण तरी सुद्धा आपण टेबल मिळवूयाच। हां, हे चिकन रान आहे आणि हे आम्ही तूप टाकतो त्याच्यावरती। त्याला आपण एक 4 तास अगोदर मॅरिनेशन वगैरे करून ठेवलेलं आहे। पूर्ण तुपामध्ये बनते? हो, पूर्ण तुपामध्ये बनते। हा आमचा घरगुती मसाला आहे जो आम्ही घरी बनवतो। पंडी मार, इधर लगा, इधर लगा। हाँ, हो। चिकन रान ज्यावेळेस आपण हॉटेल चालू केलं, म्हणजे 2 ते 2.5 वर्ष झाले तेव्हापासून आपण हे चिकन रान चालू केलेलं आहे। खूप चांगला रिस्पॉन्स आहे इकडं ह्या चिकन रान मटन रानला। कारण तुम्ही आज जे बाहेर गर्दी दिसत आहे ते स्पेशल मटन रान चिकन रान ह्या गोष्टीसाठी झालेले आहेत। आणि आता आपण नवीनच हा कन्सेप्ट चालू केलेला आहे पूर्ण अख्खा बकऱ्याचा। पूर्ण अख्खं बकरं आहे, 2 प्रकारचं बकरं आहे। हे 6 किलोचं बकरं आहे, 5.5 ते 6 किलोचं बकरं आहे। ह्याला 7 ते 8 लोक खातात। याची प्राईज आहेत 7000 रुपये। आणि अजून एक मोठं आहे 9 ते 10 किलोचं, त्याची प्राईज आहे 10000 रुपये। त्याच्यात 12 ते 15 लोक खाऊ शकतात। हे पहा, हे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे सकाळी। ह्याला एक 7-7.5 वाजता येऊन मॅरिनेशन केलेलं आहे। याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्याला त्याची आपण ही पाहतोय भट्टी पाहताय, त्या भट्टीमध्ये आपण त्याला टाकणार आहे। 1 ते 2 तास लागतात त्याला पूर्ण शिजायला। बकरं म्हणजे मेंढी? मेंढी बोलाई, हां बोलाई म्हणतात। तरी किती दिवसातनं किती जातात असे? आज आम्ही आता चालू करून पहिलाच दिवस आहे, पहिलाच रविवार आहे। आज 10 बकऱ्याची आता ऑर्डर आहे आम्हाला आजच्या दिवशी। आधी फोन करावा लागतो? हो, 1 दिवस अगोदरच ऑर्डर घेतली जाते, बुकिंग केली जाते। त्याच्यावरती 5000 रुपये आणि तो जो मोठा आहे तो 7000 रुपये आपण त्याचे पहिल्यांदा ॲडव्हान्स घेतो। ओके, हे घ्या मसाला, बिर्याणीचा मसाला घ्या। आता हे याच्यामध्ये टाकलेलं आहे, ह्याला कमीत कमी 1-2 तास लागणार आहे शिजायला। हो, 2 तास। हे पहा, हे याला 2 तास गेलेत आपल्याला पूर्ण मॅरिनेशन करायला, शिजायला। हो, हे बघा, हे पूर्ण शिजलेले, पूर्ण शिजलेले। घ्या, घे घे घे। हो, याच्यावरती तूप जाणार। Thank you.
हा आपला मसाला हा आहे बिर्याणी मसाला आमचा बिर्याणी मसाला हा हा स्पेशल बिर्याणी मसाला आहे थांबा बकरा रान सोबत आपण जे ही बिर्याणी देतो ना बिर्याणी राईस आणि ह्याची बकरा रानची टेस्ट आणि या बिर्याणीची टेस्ट खूप भारी लागतं कॉम्बिनेशन खूप भारी येतं याचं म्हणजे तुम्हाला त्याच्यासोबत भाकरी भाजी असं ते घ्यायची काय गरज पडत नाही फुल होतं एवढं हो हो किती माणसं खाऊ शकतात एक 7 ते 8 लोक खाऊ शकतात आरामात पोटभर पोटभर राईस कसला असतो राईस हा बिर्याणी राईस आहे बिर्याणी हो हो आपके जब आगे आएगा ना तभी आप ढीला कर देना बस उतनी रहेगा याच्यासोबत वजडी येते एक प्लेट आणि 2 प्लेट रायता येतो रायता आणि मिळतो का एवढा हा नाही नाही एवढा हे लागलं तर देता येईल तूप तुपाचं घे बाळा तूप दे टाकून म्हशीचं दूध तूप आहे ओरिजिनल आहे गावरान तूप आहे ओके परत मसाला जात आहे हो हो मसाले तर मेन आहे चला आज इथं शौर्यवाडा हांडेवाडी इथं आम्ही पूर्ण फॅमिली आलेलो आहोत आम्ही खराडी पुणेमधून आलो आहे कारण बऱ्याचदा आम्ही नाव ऐकलं होतं शौर्यवाडामध्ये आणि हे जे पूर्ण चिकन आपण म्हणतो ज्याला चिकन रान म्हणतात ते चिकन रान हे खूपच ज्युसी शिजलेलं आहे बिलकुल तोंडात टाकल्यानंतर त्याचं अक्षरशः पाणी होतं आहे आणि अशा प्रकारचं चिकन पहिल्यांदाच आम्ही खाल्लेलं आहे सर्व्हिसही खूप चांगली आहे ऑर्डर केल्यानंतर हार्डली 15 मिनिटात तुम्हाला जे काही तुमच्या मनपसंत डिश आहे ती मिळते आणि सर्व्हिस पण चांगली आहे स्टाफ पण डिसेंट आहे ऑनेस्ट आहे आणि हंबल स्टाफ आहे चिकन स्पेशल थाळी आहे ह्याच्यामध्ये रस्सा येतो फ्राय येतो हे चिकन फ्राय आहे हे आळणी आहे चिकनचं आणि हे काळत अंडा मसाला आणि ह्याच्यामध्ये गुलाबजाम भाकरी तुम्हाला ही स्पेशल चिकन थाळी ही 360 रुपयाला आणि ही भाकरी ज्वारीची भाकरी आपल्याकडे बाजरीची भाकरी आणि चपाती आणि रोटी लागली तर रोटी पण आहे ही आपली गावाकडची मटण थाळी आहे तर हा आपला रस्सा आहे जो आपण चुलीवरती बनवत होतो हा काळा चॉप आहे हे मटन फ्राय आहे हा मटन खिमा आहे मटन लोणचं आहे जो स्पेशल बनवतो आपण आणि हे आळणी मटन आहे हे गुलाबजाम आहे आणि ही भाकरी आहे भाकरीमध्ये तुम्हाला चॉईस आहे ज्वारी भाकरी बाजरी भाकरी आणि चपाती आणि 550 रुपये याची प्राईस आहे 550 रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला भाकरी रस्सा आणि भात हे अनलिमिटेड येतं हो तर मित्रांनो मी आज पुण्याला आलेलो आहे शौर्यवाडा या ठिकाणी आणि हॉटेल तर तुम्ही बघितलेलंच आहे केवढं मोठं आहे की माझे मित्र आहेत आणि त्यांना हे राहवलेलं नाही आहे बकरं रान तुम्ही बघू शकता की अक्षरशः त्यांनी चालूच केलेलं आपण टेस्ट थोडीशी बघूया पूर्ण शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी रेषारेषा त्याच्या निघत आहेत मसाला पण लावलेला आहे
मस्त आहे। थोड़ा सा राइस टेस्ट करूया। वाह, आणि सगळी प्रोसेस आपण बघितली आहे। हॉटेल खूप मोठा आहे, तर मित्रांनो विचारा कसं वाटते। हे फर्स्ट टाइम खाल्लं का ह्याच्या आधी पण? मला सोडून तुम्ही आलाय? आलो ह्याच्या आधी पण आलोय। ओके, कसं वाटलं तेव्हा? एकदम सुंदर, चांगलं वाटतंय। हो, काय स्पेशालिटी वाटली हॉटेलची? बकरा रान, मटन रान, चिकन रान, एकदम चुलीवर चरसा, खूप सुंदर। हो हो, खूप सुंदर। तुम्हाला कसं वाटतं? एकदम मस्त, पहिल्यांदा खातोय, एकदम छान आहे, टेस्ट पण एक नंबर आहे, खूप मस्त आवडलं। तर इथं चिकन रान आणि बकरा रान तर मिळतंय, तर इतर पदार्थ सुद्धा खूप चांगले आहेत, नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी आला तर। आता यांना खायसाठी परवानगी देऊया आणि खायला चालू करूया, कारण की फोटो काढण्यात खूप वेळ जातोय आणि भूक सुद्धा भरपूर लागली आहे। चला सुरुवात करूया, 1 2 3 स्टार्ट, आक्रमण। तर आपण शौर्यवाडा हॉटेल बघितलेलं आहे, किती भव्य दिव्य आहे, खूप सारी गर्दी आहे, आणि त्याच हॉटेलचे मालक आपल्याबरोबर आहेत विकास नाना हंडे। आणि हे हॉटेलचे मालक बरोबर त्याचबरोबर चित्रपटाचे निर्माते सुद्धा आहेत मित्रांनो। अनेक चित्रपट त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत, कागर हा चित्रपट त्यांचा आहे। पण हॉटेल आणि चित्रपट निर्माता यामधला मध्य कसा गाठता आणि कसं कशा पद्धतीनं या हॉटेलची सुरुवात झाली? एक पार्ट आहे की पिक्चरचा, म्हणजे ते एक वेगळं क्षेत्र आहे, तर वेगळं क्षेत्र आहे आणि हे म्हणजे हॉटेलचं क्षेत्र आहे। या हॉटेलच्या क्षेत्राकडे माझं जास्त लक्ष आहे। ओके, स्वतः मी किचनमध्ये उभा राहून काम करत असतो आणि जे काय आता तुम्ही बघताय म्हणजे त्या एक दगडापासून शेवटच्या गोष्टीपर्यंत, म्हणजे अख्खं तुम्ही जर हॉटेलही बांधलंय मी माझ्या स्वतःच्याच मनाने। ओके, आणि आतापर्यंत ज्या जेवढ्या डिश पाहिल्यात तुम्हाला, अजून डिशेस मी स्वतः बनवलेले आहेत, स्वतः त्याचे मसाले मी तयार केलेले आहेत, स्वतः बनवण्याची पद्धत मी स्वतः तयार केलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच आहेत, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो की मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो ह्याच्या। आणि आज जो लोकांचा जो प्रतिसाद दिसतोय तुम्हाला, तर खरंच खूप चांगला आहे, सगळे लोक येतात येत इथं मटन रान, चिकन रान। तेव्हा ठरलं की हे शौर्यवाडा हॉटेल चालू करायचं आणि सुरुवात कशी झाली? पहिला दिवस आठवतोय का? पहिला दिवस आठवतोय, मी राजकारणातही होतो याच्या अगोदर, राजकारणामध्ये 16व्या वर्षापासूनच काम चालू केलं आणि पुढचे 10-15 वर्ष माझे राजकारणातच गेले। मी सरपंच झालो या गावचा, सगळ्या गोष्टी झालो होतो की मला मंथली जो इन्कम पाहिजे होते, मी फक्त समाजकारण राजकारणच करत गेलो, माझी इन्कम इकडे कधी लक्षच नाही दिलं। त्याच्यामुळे त्या काही दिवसानंतर मला असं वाटलं की बाबा अरे आपल्याला आता आपल्या स्वतःच्या इन्कमसाठी तरी काहीतरी करावं okay. पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आपल्याला। त्याच्या त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपलं हे हॉटेल राजकारण आहे का? म्हणजे नाही, राजकारण पूर्ण बंद करून टाकलं। आता आमचं गाव कॉर्पोरेशनमध्ये पण गेलेलं आहे आणि तिथून पुढे मला असं वाटलं की एवढा खर्च करण्याचा आणि याचा काही अर्थ नाही। okay. आपण आपला बिझनेस सांभाळू आणि आपल्या या जो शौर्यवाडा आहे तो कसा पुढे नेता येईल याच्यावरती लक्ष द्या। आता हे हॉटेल किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू असतं? सकाळी 12:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे कंटिन्यू चालू असतं। 4 ते 6 या वेळेमध्ये तुम्हाला रान आणि थाळी ह्या दोन्ही गोष्टी चालू असतात। त्याच्यानंतर संध्याकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत पूर्ण वेळ हॉटेल चालू असतं। आणि डिश किती रुपयापासून किती रुपयापर्यंत? आपली एक 300 रुपयापासून 7,500 ते 8,000 ते 10,000 आपली ती आता बकरा रानची डिश तुम्हाला मी जे देणार आहे ती 7,000 मिळते, 10,000 मिळते। त्याला आधी बुकिंग वगैरे करावं लागतं? हो, एक दिवस अगोदर बुकिंग करावं लागते, फोनवरती ॲडव्हान्स पाठवावा लागतो। ॲडव्हान्स? हो हो। तर तो नंबर कोणता आहे? तर तो नंबर आहे 95-52-75-71-71, हा आमच्या हॉटेल मॅनेजरचा नंबर आहे। okay. तुम्ही त्याच्यावरती बुकिंग करू शकता। येताना मटन रानही आपल्याकडं आहे, मटन रानचंही बुकिंग करावं असं लागतं। okay. चिकन रानही मिळतं, चिकन रान अवेलेबल असतं आपल्याकडे, तुम्ही कधी आलं तरी मिळून जाईल। ओके, तर खूपच सुंदर हॉटेल आहे। नेमकं कशा पद्धतीनं आता इथं तुमच्याबरोबर कोणकोण सहकार्य करतात? सहकार्य आमचे पूर्ण स्टाफच आहे, आमचा मॅनेजर आहेत, आमचे सगळे जवळचे काही पाहुणे आहेत, बंधू भाऊ आहेत आमचे, खूप लोक मदत करतात आणि चांगलं वाटतं की मी अजून आमच्या भावांना बंधूंना घेऊन मी पुढं पण चाललेलो आहे। त्यांचे पण फ्रँचायझीस आम्ही सोबत करत आहोत। आता इतर ठिकाणी फ्रँचायझी आपण ओपन करणार? हो हो हो। आता माझी रावेतला वागुलीला होते, म्हणजे 5 ते 6 महिन्यात तिथं होईल आणि सासवडला तर ऑलरेडी हॉटेल आहे, 2 हॉटेल आहेत आपलं मुंबईमध्ये, लोणावळ्यामध्ये आणि नाशिकमध्ये, लवकरच फ्रँचायझीस चालू होईल। मस्त, खूपच छान, खूप साऱ्या शुभेच्छा। आपलं हॉटेल अशाच पद्धतीने मोठं मोठं होऊ दे आणि आम्हाला भरपेट खायला मिळू दे। चला म्हणूया खाकी खा।
थैंक यू खा की खा हे आळणी आप मटन हो हे पूर्ण चुलीवरती बनतात मटन या मटन आहे